महाड आणि चिपळूण येथील पूरग्रस्तांना श्री रविनाथ चरू पाटील सामाजिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून एक हात मदतीचा म्हणून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ट्रस्टच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार ही मदत शनिवारी महाडला रवाना झाली आहे. महाड येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे महाडकरांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्याअंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाड आणि चिपळूण येथील नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने श्री रविनाथ चरू पाटील सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी विविध जीवनावश्यक वस्तू, कपडे, भांडी, ब्लँकेट, साहित्य जमा केले. त्याअंतर्गत ही सर्व मदत श्री रविनाथ चरू पाटील सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी शनिवारी महाडला घेऊन रवाना झाले. लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच आमदार प्रशांतराव ठाकूर, तसेच स्थानिक नगरसेविका प्रमिला रविनाथ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये रविनाथ चरू पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून आम्ही आवाहन केल्याप्रमाणे येथील स्थानिक नागरिकांनी, दानशूरांनी खूप मोठ्या संख्येने मदतग्रस्तांसाठी मदत केली आणि ती मदत जमा करण्यासाठी आमच्या संस्थेचे सर्व सभासद हे एकजुटीने सर्व मेहनत घेत आहेत. ही मदत आम्ही फक्त 3 दिवसांमध्ये जमा केली. त्याच्यामध्ये राशन किट आहे, त्याच्यामध्ये ब्लँकेट घेतलेले आहेत आम्ही, किचनसाठी भांडी घेतलेली आहेत, महिलांसाठी साड्या आहेत, तसेच बिस्लरी बॉक्स असे अनेक छोटे छोटे ज्या वस्तू जीवनात वस्तू आहेत त्या वस्तू आम्ही घेऊन आता महाडकडे रवाना होत आहोत.